तर आपण चाललो MIDC रत्नागिरीमध्ये, कारण की तिकडे आपण आपली बुलेट ट्रान्सपोर्ट केली आहे. बरोबर, इकडे आपण जागृती ऑफिसकडून पोहोचलो. बरं, यांची गाडी तशी लांजाला पण जाते. तर ही रिसीट आपल्याला भेटलेली आहे. तर आपली ऑलमोस्ट आता पॅक झालेली आहे पूर्ण मस्तपैकी. आपण इकडे आलो आहोत MIDC रत्नागिरीमध्ये जागृती ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये. अनबॉक्सिंग म्हणजे अनरॅपिंग केलेली आहे. तर हे आपलं रत्नागिरी स्टेशन, तसं मी अगोदर तुम्हाला दाखवलं आहे म्हणून पुन्हा दाखवत नाही आहे. तर इकडे अशी लिफ्टची सोय पण आहे रत्नागिरीमध्ये, आणि स्टेअरकसनी पण. पण इकडे लिफ्टला लाईन बघा केवढी आहे, म्हणून आपण स्टेअरकसनी जातो आहे. आणि इकडे एक्सिलेटर हे बघ, हे बघा इकडे बाई. अरे बंद आहे काय? बंद आहे वाटतंय. हा तिच्या आईला फालतूगिरी आहे. लास्ट टाइम हे चालू होतं, आता हे बंद आहे. नमस्कार मंडळी, तुमचं आपलं युट्यूब कोणत्या मनापासून स्वागत आहे. तर आता आपण निघालो आहोत रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून ते MIDC रत्नागिरीमध्ये. लास्ट ब्लॉक तुम्ही पाहिलं असेल, नक्कीच पहा. आपण प्रवास केला होता, म्हणजे मी तरी फर्स्ट टाईम प्रवास केला होता रेल्वेनी आपला कोकणात, मुंबई टू रत्नागिरी असा प्रवास केला होता बाय तेजस एक्सप्रेस. खूप छान प्रवास होता. असेल व्हिडिओ पाहिला नक्कीच पहा. तर आपण चाललो MIDC रत्नागिरीमध्ये, कारण की तिकडे आपण आपली बुलेट ट्रान्सपोर्ट केली आहे रत्नागिरीमध्ये. मग तिकडून आपण बुलेट घेऊन आपण जाणार आहे आपल्या घरी लांजाला. तर मंडळी, या व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे की आपण आपली बुलेट कशी ट्रान्सफर केली, कुठून ट्रान्सफर केली आणि किती खर्च आला. म्हणजे ॲक्च्युली आपण ट्रान्सपोर्ट केली आहे जागृती ट्रान्सपोर्टनी, जे त्यांचं ऑफिस रत्नागिरी म्हणा, कुडाळ, मग सावंतवाडी, इकडे मी साईडला लिस्ट फ्लॅश करतो आहे, तिकडे ऑफिसेस आहेत त्यांचे आहेत. आपण ही ट्रान्सफर केली होती बुधवारी, आणि ती ॲक्च्युली येऊन पोचली पण आहे गुरुवारी सकाळीच. त्यांनी फोन पण केला होता, पण मी त्यांना म्हणलं की मी शुक्रवारी सध्या दुपारी येतो आहे आपलं पिकअप करायला. तर आपण आता रत्नागिरीहून पोचलो आहोत बाय ट्रेननी. वाजलेत बरोबर 12:15, तर अराउंड 12 आपण तिकडे पोचू. तोपर्यंत तुम्ही हे पहा की आपण मुंबईला ट्रान्सपोर्ट कशी केली, मुंबईला जागृती ऑफिस कुठे आहे आणि किती खर्च आला, हे तुम्हाला पुढे त्या मुंबईमध्ये त्या मुंबईच्या व्हिडिओने पाहायला मिळेल. मी तोपर्यंत तो व्हिडिओ पहा आणि मग पुन्हा बॅक टू रत्नागिरी. तर मंडळी, आलात तुम्ही डायरेक्ट रत्नागिरीमधून आपल्या मुंबईच्या घरात. ऑफकोर्स हा व्हिडिओ मी अगोदर शूट केला आहे, तर तुम्हाला मी दाखवतो की आपण काय काय पार्सल घेऊन जाणार आहे आपल्या गावी. बुलेट तर ऑफकोर्स आहे, बुलेट आपले दोन हे सॅडल बॅग आहेत आहे, आणि कदाचित हेल्मेट पण आहे. तर आपण पाठवतो आहे जागृती ट्रान्सपोर्टने, जे आहे मुसाफिरखाना कॉफर मार्केटला. तर आत्ताचे वाजले बरोबरचे 12 आणि अराउंड 8 लागेल आपल्या पोचायला. तर हे पहा, तर आपण हे दोन सॅडल बॅग आपले आहेत हे, आणि या हेल्मेट, हेल्मेट बघून घेतलं ठीक आहे, परत घेऊन येऊ. आणि आपले दोन सॅडल बॅग, त्यात आपण सामान वगैरे टाकेल आहे, म्हणजे माझा काय म्हणण्यात त्याला, म्हणजे माझा रायडिंग गेअर्स म्हणा, मग त्याच्यानंतर थोडेफार काय म्हणण्यात त्याला, माझा एक हार्ड डिस्क आहे, मग काही माउंट्स आहे, फक्त कॅमेरा सामान असं नाही, ब्लॉगिंग सामान नाही, आईचं पण थोडंफार सामान आहे, थोडेफार कपडे पण आहेत, हे सर्व आहे. आपण त्याला मस्तपैकी लॉक वगैरे केलेलं आहे, टेन्शन नाही, हे बघा लॉक वगैरे केलं आहे. तर हे सर्व घेऊन, नॉट हे मी हाताने घेऊन जाणार आहे, हे दोन्ही आणि हेल्मेट आणि आपली बुलेट, हे घेऊन मी माउंट करतो आपल्या बुलेटवर. मी हे सर्व बुलेटवर टाकतो आणि मग आपण निघूया. तर मंडळी, आपण आपली सॅडल बॅग अशी लावलेली या साईडला आणि इकडे, आणि बुलेट घेऊन चाललो आहे आपण आता. आणि आमू पण येते आहे, कारण परत येताना मला बरं पडेल, आणि हेल्मेट आपण इकडे ठेवलेलं आहे. मग जाताना ती सोडू आणि मग आपण येताना याच्यावर येऊ. तर तुम्हाला डायरेक्ट भेटतो मी कॉफर मार्केटला. तर मंडळी, बरोबर इकडे आपण जागृती ऑफिसकडून पोचलो, बरं 8 पोचलो आहेत. आपली बाईककडे आपण आणलेली आहे, तर ते म्हणाले मिरर काढा म्हणून, तर मिरर मी काढलेले आहेत सर्व, कारण पॅकिंगला बरं पडतं. तर समोरच पॅकिंगवाला या साईडला, तर पॅकिंग वगैरे पूर्ण करून ते लोड करतील. तर पॅकिंग किती बोलतो? 300. तर पूर्ण गाडीचं पॅक करायला तो बोला 300 रुपये, आणि तुम्हाला आतमध्ये जाऊन सांगेन की आपल्याला अजून किती ट्रान्सपोर्टचे कॉस्ट लागेल ते. इकडे तुम्ही आलात ना, बरेच ट्रान्सपोर्टवाले तुम्हाला दिसतील, बरेच खूप आहेत ट्रान्सपोर्टवाले या साईडला. पण आपण जागृती ट्रान्सपोर्टनी का करतो आहे, कारण मी अगोदर केलेलं आहे. पप्पांची जी बाईक होती, पप्पांची स्कूटी आहे जी लांजामध्ये ना, ते आपण इकडेच बुक केली होती मुंबईमध्ये, आणि जागृती ट्रान्सपोर्टनी आपण ती पाठवली लांजाला रत्नागिरीला. रत्नागिरीच्या डेपोलाच गेली होती, मग तिकडून आपण पिकअप केलं आणि गेलो लांजाला. ह्यांची गाडी तशी लांजाला पण जाते, पण आम्ही रत्नागिरीला स्टेशनला उतरणार ना, मग ती तेव्हा आपण घेऊन जाऊ त्यासाठी. तर इकडे आपली पॅकिंग चालू आहे, फोडी आणि पाटी दोन्ही साईडला, हे बघा. आणि पॅकिंगचं घेतले 300 रुपये, नॉट बॅड. तर ही रिसीट आपल्याला भेटलेली आहे
ट्रान्सपोर्टमधून आणि टोटल झाले 1500 रुपये आणि 300 रुपये आपल्या ह्या पॅकिंगचे, म्हणजे अराऊंड 1800 मध्ये आपली गाडी चालली आहे रत्नागिरीला विथ लगेज. नॉट बॅड. जाणार उद्या, ॲक्च्युली उद्या संध्याकाळी पोहोचेल, पण आपण ती घेणार आहे शुक्रवारी दुपारी, त्यांच्याच गोडाऊनमध्ये राहील ते. तर आपली अशी पॅकिंग झालेली आहे. यायचं आहे का घ्या असं बांधणी घेऊ ना यायचं ना. हां, आज चांगलंच पॅक करतील. काय करणार आहे, कसं वाटतं बापरे. तर आपली ऑलमोस्ट आता पॅक झालेली आहे पूर्ण मस्तपैकी. आपल्या हेल्मेट पण इकडे आता हलत नाही आहे, मेन म्हणजे हलत नाही, हो म्हणजे पडणार पण नाही आणि सेफली जाईल. मस्त, एक नंबर. थँक्यू. चला मंडळी, आपण आता निघतो आहे, डायरेक्ट तुम्हाला भेटतो घरी. तर मंडळी, आपण आता आपल्या घरी मुंबईला आलेलो आहोत. ती रिसीट त्यांनी दिली आहेत ना, ते आपण जपून ठेवायला पाहिजे. आणि आपण जेव्हा रत्नागिरीला जाऊ, म्हणजे ऑफकोर्स तुम्ही हा व्हिडिओ पाहता तेव्हा मी आपण रत्नागिरीला असणार आहे, तर तेव्हा रिसीट दाखवायला पाहिजे आणि ती दाखवून आपण ती आपली बुलेट घ्यायची. तर या रिसीटच्या पाठी ना हे बघा, इकडे त्यांचे ब्रांचेस वगैरे जे असतात ते सर्वांचा टेलिफोन नंबर वगैरे आहे. मी याचा स्क्रीनशॉट तुम्हाला इकडे साईडला ठेवीनच. तर कुठे कुठे माहिती आहे, एक अगेशा बिल्डिंग रत्नागिरी, मग MIDC रत्नागिरी, मग संगमेश्वर, देवरूक, निवळी फाटा, राजापूर, कणकवली, कुडाळ, मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी, ह्यांचे हे सर्व त्यांचे ब्रांचेस आहेत. म्हणजे त्यांचे गोडाऊन तिकडे आहेत, होप सो गोडाऊन किंवा ऑफिस काही ना काही तिकडे असणारच आहे. तर तुम्हाला कधी पण असं ट्रान्सपोर्ट करायचं असेल मुंबई टू कणकवली, मुंबई टू सावंतवाडी, वेंगुर्ला, कुठे पण रत्नागिरी वगैरे, तर मी नक्की तुम्हाला मी नक्की सजेस्ट करेन जागृती ट्रान्सपोर्टने तुम्ही पाठवू शकतात. सेफ आहे, म्हणजे मी सेकंड टाईम पाठवतो आहे. फर्स्ट टाईम आपली स्कूटी गेली होती पप्पांची, ती पण सेफली पोहोचली होती. आणि आता आपण पाठवतो आहे बुलेट. ऑफकोर्स बुलेट भेटल्यावर बुलेट कशी आहे तुम्हाला मी ऑफकोर्स ते पुढे तुम्ही पाहणार आहे. तर आपण आता थेट भेटूया डायरेक्ट आपण आता रत्नागिरीला. चला तर मंडळी, आपण इकडे आलो आहोत MIDC रत्नागिरीमध्ये जागृती ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये. हां, हे असं त्यांचं हे तो एंट्रन्स आहे. यांच्या अशा गाड्या लागल्या असं आय थिंक माझी बुलेट कुठच्या तरी या स्ट्रकमध्ये आली असेल. आणि ती आहे पहा आपली बुलेट तिकडे उभी आहे बॅग बुक करत. आपण जाऊया आता आतमध्ये. ती म्हणजे बुलेट आली होती ना. तुमचं रत्नागिरीमधून कुठे ऑफिस आहे? रत्नागिरीमधून कुठे ऑफिस आहे? हां, अजून कुठेतरी ऑफिस आहे ना पुढे पोस्टाजवळ ना. हां, आणि हे MIDC ॲक्च्युली जवळ आहे, रत्नागिरी स्टेशनपासून MIDC खूप जवळ आहे. तर इकडे आपण फक्त 100 रुपये भरले आहेत, काहीतरी ब्रेटीचं आय थिंक सो ते आपण गाडी एक दिवस ठेवली म्हणून ते कदाचित असेल. आणि आपण आता आपली बुलेट ओपन करून घेऊया पूर्णपणे. तर मंडळी, आपण आपली बुलेटला अनबॉक्सिंग म्हणजे अनरॅपिंग केलेली आहे, म्हणजे आई कापते केक हे करत. हे बघा, इकडे अनरॅप करतो आहे आपण. तर एकदम सेफली आलेली आहे, काय टेन्शन वाटत नाही मला. हे तर याचंच आहे, व्हाईटचंच लागलेलं आहे. बाकी इकडे आपली सॅडल बॅग होती ती परफेक्ट आहे, पर ते हेल्मेट पण होते ती आपण तिकडे ठेवलेलं आहे. बाकी मस्तपैकी आलेली आहे. येस, फक्त याला आता मग RC लावून टाकूया, मग टेन्शन नाही. मस्त आलेली आहे. आणि मला मेन भीती होती हे नवीन लाईट लावलेले, पण ते त्यांना काय झालं नाही आहे. वा, मस्त परफेक्ट. हां, हे पण बरोबर आहे, ही लाईट्स पण बरोबर आहेत. ही लाईट जरा ही झाली आहे. तर मंडळी, तुम्हाला भेटतो मी डायरेक्ट. मी आता मोटो ब्लॉकच्या सेटअपमध्ये, म्हणजे आपला इकडे GoPro माउंट करून आणि मग तिकडे तुम्ही असे मी गप्पा गोष्टी करतो. चला तर मंडळी, आपली सर्व तर मंडळी आपलं सर्व झालेलं आहे. आता इथून MIDC रे हां, तर आता इथून आपण MIDC निघतो आहे. टँक बॅग लावली आहे 2.5 रुपये पहिले पण होते. हेल्मेट घातलं आहे, कम्प्युटर झालं, लॅपटॉप बॅग पाठी आहे. आणि आई तिच्याकडे ही वाली बॅग पॅक करते, आय मीन्स पूर्ण टाईट करते. मस्त. आता पुढे आहे आपलं पेट्रोल. पहिलं आपण पेट्रोल भरून घेऊ आणि मग आपण जाणार आहे देवदे मार्गे, म्हणजे तिकडे जरा सावली मिळेल. कारण आता हायवेने गेलो ना, आता खूप रस्ता पण खराब आहे आणि खूप आपलं ऊन लागेल रखरखवाला. त्यापेक्षा आपण देवदे मार्गे जाऊ आरामात रमत गमत. तर तुम्हाला मी नक्की सांगेन की जर तुम्हाला ट्रान्सपोर्ट करायची असेल बाईक
रत्नागिरीला, कुडाळला, सावंतवाडी ह्यांचे जागृती ट्रान्सपोर्टचे ऑफिस खूप आहेत. एक लिस्ट तुम्हाला साईडला देतो आम्ही विथ फोन नंबर्स, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही तो मुंबईचा शॉर्ट बघितला असेल कुठे, आपण मुसाफिरखानामध्ये ऑफिस आहे त्यांचा, पण मुसाफिरखानाचा ऑफिस ॲड्रेस आणि टेलिफोन नंबर मी डिस्क्रिप्शन दिले, नक्कीच कॉन्टॅक्ट करा. कारण आपली गाडी एकदम सेफली आलेली आहे, का आम्हाला कुठे डॅमेज दिसत नाही आहे. फक्त हे थोडंसं वाकलं होतं, हे बघ हलतं होतं गाडीचं, ओके थोडंफार ट्रान्सपोर्टमध्ये होतं, पण हे मी इकडे स्क्रू टाईट करून घेईन तर होऊन जाईल काम. चला मग आपण निघूया आता, आई फुल टाईट करते ह्याला.